नमस्कार। सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक आहे, उद्याच त्याचं मतदान आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आतापर्यंत मी स्वतः कधीही या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी भाष्य केलेलं नव्हतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे दूध संघ बचाव समितीच्या पॅनलचे प्रमुख आहेत, ते माझ्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि मी त्या पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता, पक्षाचा प्रवक्ता, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझ्या अध्यक्षांची जी भूमिका असणार आहे तीच माझी भूमिका मला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दूध संघ बचाव समितीचं जे मुद्दे आहेत हे शेवटी सर्वांनाच पटणार आहेत। सोलापूर दूध संघ, दूध पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख केला जायचा, त्याची आत्ताची परिस्थिती अशी आहे की अनेक खासगी दूध उत्पादक संस्था ज्या आहेत त्या कई पटीने पुढे गेल्या। दूध उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आणि त्यांच्याकरताचं असलेला हा दूध संघ जो आहे, यापूर्वी ज्यांच्याकडे त्या दूध संघाची जबाबदारी होती त्या सर्वांची ती जबाबदारी, हा दूध संघ आज ज्या परिस्थितीमध्ये, ज्या अडचणीमध्ये आलेला आहे। आता दूध संघामध्ये दूध शिल्लकच राहिलेलं नाही, फक्त संघ राहिलेला आहे आणि त्या संघाच्या राहिल्यात त्या प्रॉपर्ट्या आणि ह्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या आणि ह्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या प्रॉपर्ट्या उद्याच्या काळामध्ये राहतील की नाही हा शंका आहे आणि त्याच्यावर डोळा ठेवून काही मंडळी जी आहेत ते एकत्रित येऊन या दूध संघाच्या बाबतीमध्ये स्वतःच्या ताब्यात तो पुन्हा यावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे। मग दूध संघ बचाव समितीचा काय मुद्दा आहे की त्यांना त्या संघापेक्षा दुधामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि या गोरगरीब शेतकऱ्यांचं दूध जे आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि हा जो जुना दूध संघ आहे त्याची त्याला पुन्हा त्याचं वैभव पुन्हा मिळालं पाहिजे याच्याकरता या दूध संघ बचाव पॅनलचा जो आहे तो संघर्ष आहे। त्यामुळे या उमेदवारांना पाठिंबा नैसर्गिकरित्या मिळायला हवा, इतर कुठल्याही नेत्याची काही भांडण असण्याचं कारण नाही, ज्याची त्याची आपापली भूमिका आहे आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की दूध संघ बचाव समितीला आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे। त्यामुळे जे सभासद मतदार आहेत त्यांना मी आवाहन करतो की रोलर निशाने असलेले जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अवताडे अनिल उत्तम, इंगळे सुवर्णा विठ्ठल, घाटगे कांचन उत्कर्ष, धावणे भाऊसाहेब पोपट, पाटील पार्वतबाई चंद्रकांत, पोद्दार संजय काशीनाथ, शिंदे सुनीता बापू, लोंढे संगीता अरुण, साठे वैशाली जितेंद्र, नदाफ रमजान बंधुभाई आणि केंगार मंगल हैदर असे हे सर्व दूध संघ बचाव समितीचे पॅनलचे उमेदवार आहेत। यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या नेत्यांना वर श्रद्धा असलेले दूध उत्पादक आहेत जे मतदार आहेत, त्यांच्या श्रद्धेला कुठेही तडा न जाऊ देता आपण हा दूध संघ जो आहे तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळवून देणारा संघ झाला पाहिजे। ज्यांचा या दूध संघाच्या प्रॉपर्ट्यांवर डोळा आहे अशा लोकांच्या पासून जर संघ वाचवायचा असेल तर दूध संघ बचाव समितीच्या पॅनलच्या उमेदवारांना आपण प्राधान्यानं आपलं मतदान केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि तीच माझ्या पक्षाची देखील भूमिका आहे। माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा।